आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला असं म्हणालो होतो की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारा. एका विद्यार्थिनीने असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की सर, अॅनिलेशन ऑफ कास्ट किंवा हा जो पेपर आपल्याकडे आहे, या पेपरमधला बराचसा भाग हा समाजशास्त्रीय आहे आणि समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून या विषयामध्ये बरीचशी मांडणी करण्यात आलेली आहे. तर मग हा विषय समाजशास्त्राला न ठेवता तो राज्यशास्त्राला का ठेवण्यात आलेला आहे किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये तो का समाविष्ट करण्यात आलेला आहे, असा प्रश्न त्या मुलीने उपस्थित केलेला आहे. याची चर्चा आपण हा विषय शिकवायला ऐकला घेण्याच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या लेक्चरमध्येच आपण याच्यावरती चर्चा केली होती, पण पुन्हा एकदा मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा जो विषय आहे हा विषय फक्त समाजशास्त्राचा समाजशास्त्रावरच आधारितलेला नाही किंवा समाजशास्त्रीयच बाजू या विषयामध्ये मांडण्यात आलेली आहे अशातला भाग नाही. जेव्हा आपण या विषयाकडे बघतो त्यावेळेस हा विषय आपल्याला समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मानवशास्त्र, अर्थशास्त्र आणि इतिहास या सगळ्याच विषयाकडे घेऊन जाताना आपल्याला दिसतो. म्हणूनच या विषयामध्ये किंवा ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणामध्ये आपल्याला जातीच्या अनुषंगाने जातीचं समाजशास्त्र, जातीचं अर्थशास्त्र, जातीचं राज्यशास्त्र, जातीचा इतिहास, जातीचं मानवशास्त्र आणि जातीचं मानसशास्त्र या सगळ्याच पैलूंवरती बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये चर्चा करताना आपल्याला दिसतात. म्हणून हा जो विषय आहे हा विषय या सगळ्याच विषयाच्या दृष्टिकोनातून कसं तर महत्वाचा आहे, पण तो आपल्या अभ्यासक्रमाला ठेवण्यात आलेला आहे. कारण आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीलाच आपण असं म्हटलं होतं की राज्यशास्त्र हा जो विषय आहे हा विषय हा सगळ्याच शाखांशी कनेक्ट होणारा विषय आहे. राज्यशास्त्र हा विषय इतिहासाशी कनेक्ट होतो, राज्यशास्त्र हा विषय समाजशास्त्राशी कनेक्ट होतो, राज्यशास्त्र हा विषय मानसशास्त्राशी कनेक्ट होतो, राज्यशास्त्र हा विषय मानवशास्त्राशी कनेक्ट होतो, राज्यशास्त्र हा विषय ज्या काही सामाजिक शास्त्रातल्या शाखा आहेत त्या जवळपास सर्व शाखांशी हा विषय कनेक्ट होताना आपल्याला दिसतो किंवा याचा संबंध या इतर विषयाशी देखील जोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हा जो विषय आहे हा विषय आपण या सगळ्याच शाखांच्या दृष्टिकोनातून देखील राज्यशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यासता येऊ शकतो. म्हणूनच हा विषय राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि आपण मुळातच असं म्हटलेलं आहे सुरुवातीलाच की पॉलिटिकल सायन्स इज अ मास्टर सायन्स ऑफ सोशल सायन्सेस, म्हणजे राज्यशास्त्र हे ज्या हा जो विषय आहे हा विषय हा मास्टर सब्जेक्ट आहे सामाजिक शास्त्रामधला. त्याच्यामुळं आपण सगळ्याच दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचे विद्यार्थी याच्यावरती चर्चा करत असतो. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की राज्यशास्त्र हा विषय लँग्वेजशी कनेक्टेड आहे, राज्यशास्त्र हा विषय मानसशास्त्राशी कनेक्टेड आहे, राज्यशास्त्र हा विषय इतिहासाशी कनेक्टेड आहे, राज्यशास्त्र हा विषय मानवशास्त्राशी कनेक्टेड आहे, राज्यशास्त्र हा विषय लोकप्रशासनाशी कनेक्टेड आहे. म्हणजे सगळ्याच ज्या काही ब्रँचेस आहेत त्या सगळ्याच विषयाशी राज्यशास्त्र हा विषय आपला कनेक्टेड असलेला पाहायला मिळतो. त्याच्यामुळं आपल्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी या इतर शाखांमध्ये देखील आपल्याला दिसायला लागतात किंवा त्या तिकडे असणं देखील अपेक्षित होतं. म्हणून हा विषय ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस या विषयाकडे देखील आपण त्याच दृष्टिकोनातून बघणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळं हा विषय राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यासणं महत्त्वाचं आहे, म्हणून हा विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो विषय आहे हा विषय वाचत असताना नेमकं कसं वाचायचं असा एक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे किंवा या विषयाचा अभ्यास करत असताना तो कसा करायचा, त्याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतात, त्याला त्याच्या वाचनाची सुरुवात कशी करायची, असे काही प्रश्न या अनुषंगाने विचारण्यात आलेले आहेत. मी सुरुवातीला तुम्हाला हे सांगितलं होतं की हा जो विषय आहे किंवा हा जो हे जे भाषण आहे हे भाषण फक्त भाषण नाही किंवा एखादी मांडणी नाही, तर हे भाषण म्हणजे एक सिद्धांत आहे. आणि
हा सिद्धांत जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पहिला रिसर्च पेपर होता 1916 त्यांनी पब्लिश केलेला कास्ट इन इंडिया नावाचा, तो सुरुवातीला वाचणं गरजेचं आहे. तसं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं अपेक्षित होतं नंतरच्या काळामध्ये की कास्ट इन इंडिया आणि अनिलेशन ऑफ कास्ट हे दोन्ही एकत्र करून त्यांना छापायचं होतं. कारण त्याच्यामधून एक पूर्णच एक थिअरी किंवा एक सिद्धांत, जातीयांताचा सिद्धांत हा कम्प्लीट होणार होता. म्हणून आपण हे ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की हा एक सिद्धांत आहे का, तर होय निश्चितच हा एक सिद्धांत आहे, पण तुम्हाला कास्ट इन इंडियापासून ते वाचायला सुरुवात करायला पाहिजे. ज्यावेळेस आपण कास्ट इन इंडियापासून वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या हे लक्षात येतं की जातीची उत्पत्ती नेमकी कशी झालेली आहे, जाती व्यवस्था कशी अस्तित्वात आलेली आहे, ती कशी वाढीस लागलेली आहे, जातीव्यवस्थेनं या समाज व्यवस्थेमध्ये कुठलं स्थान प्राप्त केलेलं आहे, जातीव्यवस्थेचे फायदे काय आहेत, जातीव्यवस्थेचे तोटे काय आहेत, आणि जर जातीव्यवस्था ही जर वाईट असेल तर मग ती संपुष्टात कशी आणली पाहिजे, त्याचे मार्ग काय आहेत. म्हणून ही जी सगळी थिअरी आहे, ही सगळी थिअरी समजून घेत असताना आपल्याला जातीची उत्पत्ती, तिचा उदय, तिचा विकास हे तर समजून घेणं गरजेचंच आहे, आणि ते आपल्याला कास्ट इन इंडियामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण जातीव्यवस्थेनं या हिंदू समाज व्यवस्थेचं नेमकं काय नुकसान केलेलं आहे हे आपल्याला या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग जातीव्यवस्थेनं जर हिंदू समाज व्यवस्थेचं जर नुकसान केलं असेल तर मग ती संपुष्टात का आणणं गरजेचं आहे हे देखील बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये सांगतायत. आणि मग ती जर संपुष्टात आणायची असेल तर मग त्याच्यासाठी कुठले मार्ग आहेत हे देखील बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये सांगतायत. एकूणच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बाबासाहेब आंबेडकर याची एक सैद्धांतिक मांडणी करतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हे केवळ फक्त एक भाषण नाही तर हा जातीयांताचा एक सिद्धांत आहे असं मी म्हणेन. आणि आपण अभ्यास करत असताना देखील त्याच दृष्टिकोनातून अभ्यासलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ही मांडणी केलेली आहे ही मांडणी म्हणजे जातीयांताचा एक सिद्धांत आहे, जो की आपल्याला कास्ट इन इंडियापासून अनिलेशन ऑफ कास्टपर्यंत आपल्याला घेऊन जातो. म्हणजे जातीव्यवस्थेची उत्पत्ती, तिचा विकास, तिचा उदय, तिच्यापासून हिंदू समाजव्यवस्थेची झालेली प्रचंड मोठी हानी आणि ती संपुष्टात आणण्यासाठीचे मार्ग कुठले आहेत हे सगळं बाबासाहेब आंबेडकर या दोन गोष्टी याच्यामध्ये सांगतायत. एक कास्ट इन इंडियाचा त्यांचा जो रिसर्च पेपर आहे त्याच्यामध्ये आणि अनिलेशन ऑफ कास्ट म्हणजे या भाषणामध्ये. म्हणून ते बघत असताना आपण त्या दृष्टिकोनातून देखील समजून घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे ज्यावेळेस वाचतो किंवा हे ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस आपण एक गोष्ट आणखी लक्षात ठेवली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे भाषण लिहिलेलं आहे हे भाषण म्हणजे हिंदू धर्मावरची टीका नाही आहे. किंवा बाबासाहेब आंबेडकर खूपच सडकून टीका हिंदू धर्मावरती करतायत किंवा हिंदू समाजव्यवस्थेवरती करतायत असा अजिबात डोक्यात विचार आणायचा नाही. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ही टीका केलेली नाही तर हिंदू समाजव्यवस्थेमध्ये कोणते दोष आहेत आणि ते आपण का दूर करणं गरजेचं आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर हे भाषण आतापर्यंत जे काही पुढं आलेलं आहे हे त्या दृष्टिकोनातून पुढं आलेलं आहे की हिंदू समाजव्यवस्थेमध्ये नेमके कुठले दोष आहेत आणि ते का दूर करणं गरजेचं आहे आणि त्या दोषांनी या समाजव्यवस्थेचं कोणतं मोठं नुकसान केलेलं आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाबासाहेबांच्या हे ज्यावेळेस आपण भाषण बघतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी कदाचित हा शेवटचा प्रयत्न म्हणून या हिंदू समाजव्यवस्थेतील जे काही जातीव्यवस्थेचा अंत करू पाहणारे लोक आहेत त्यांच्याशी साधलेला हा एक महत्त्वाचा संवाद आहे असं देखील आपल्याला दिसतं. कारण त्यांनी इथे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जातीव्यवस्थेनं आपल्या समाजव्यवस्थेचं सगळ्यात मोठं नुकसान कशा पद्धतीनं केलेलं आहे आणि त्या नुकसानापासून भविष्यामध्ये जर आपल्याला वाचायचं असेल तर जाती अंत करणं का गरजेचं आहे हेच बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हे याला एक टीका आहे किंवा हिंदू धर्मावर बाबासाहेब आंबेडकर खूपच सडकून टीका करतायत अशातला हा भाग नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त त्याच्यामधले दोष सांगून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते दोष का दूर करणं गरजेचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजव्यवस्थेवरती अत्यंत द्वेषपूर्वक टीका केलेली आहे किंवा हिंदू धर्मावर टीका केलेली आहे अशातला भाग या भाषणामध्ये अजिबात नाही आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मामधले जे दोष आहेत ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते दोष दूर करून ही हिंदू समाजव्यवस्था कशा पद्धतीने चांगली होईल याचं विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये केलेलं आहे. पण जर जातीव्यवस्था कायम राहिली किंवा चतुर्वर्ण व्यवस्था कायम राहिली तर याच्या ही एक दोषपूर्ण व्यवस्था असेल असं बाबासाहेब आंबेडकर सांगतायत. जर हिला दोषपूर्ण ठेवायचं नसेल तर मग आपल्याला काय केलं पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत
की जाती व्यवस्था आणि वर्णव्यवस्था नष्ट केली पाहिजे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळं आपण विद्यार्थ्यांनी विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस ही टीका आहे किंवा हिंदू धर्मावर द्वेषपूर्ण बोलतायत असं आपण समजून घेणं अशाने आपल्याला हा विषय समजणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये इतर समाज जे काही समाजसुधारक आहेत त्या समाजसुधारकावरती किंवा आर्य समाजावरती देखील टीका करताना आपल्याला दिसत आहेत. याचं कारण काय असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं की आपण जे काही सुधारणा या ठिकाणी करत आहोत किंवा हे समाजसुधारक ज्या सुधारणा करत आहेत त्या सुधारणा फक्त वरच्या वर्गातल्या आहेत. त्यांनी आणखीन खालच्या वर्गातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे त्यांनी बघितलेलं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये त्या समाजसुधारकावरती टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळं हे समजून घेत असताना आपण हे देखील बघितलं पाहिजे भाषेत समजून घेत असताना की ते त्या समाजसुधारकावरती का टीका करत आहेत हे आपल्याला थोडंसं बाजूला काढून तपासणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती देखील थोडंसं अभ्यास करत असताना त्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे किंवा टीका करतायत तर मग का करतायत विनाकारण का करतायत का किंवा मग त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत हे देखील आपल्याला याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय सुधारणांच्या अगोदर सामाजिक सुधारणा का अपेक्षित होत्या याची महत्त्वाची चर्चा बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये करतायत. हे जर तुम्हाला अधिक समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर श्रीराम निकम सर यांचं जे पुस्तक आहे गांधी आंबेडकर अस्पृश्यता मुक्ती संघर्ष याच्यामध्ये एक चॅप्टरच याच्यावरती आलेला आहे तर ते चॅप्टर देखील आपण जर अभ्यासलं तर आपल्याला हा विषय थोडा लवकर समजायला मदत होईल की राजकीय सुधारणांच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक सुधारणा का अपेक्षित होत्या हे देखील त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येणं गरजेचं लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर राजकीय सुधारणांच्या अगोदर सामाजिक सुधारणा कशा पद्धतीने केल्या जाव्यात आणि त्या का करणं अपेक्षित आहे हे देखील या भाषणामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा म्हणून हे भाषण वाचत असताना आपल्याला सुरुवातीला मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्हाला सुरुवातीला कास्ट इन इंडिया वाचायचं आहे त्याच्यामधून तुम्हाला जातीची उत्पत्ती तिचा विकास तिचा उदय कसा झालेला आहे हे समजेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण अभ्यास करत असता या विषयाचा त्यावेळेस हे तुम्हाला एक सिद्धांत म्हणून समजून घ्यायचा आहे सुरुवातीपासून म्हणजे जातीच्या उदयापासून जातीच्या विकासापासून जातीच्या वाढीपासून जातीनं हिंदू समाजव्यवस्थेचे केलेले नुकसान आणि ते नुकसान होऊ द्यायचं नसेल तर मग तिचं अॅनिलेशन करणं काय गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने केलं जातो हे सगळं एका लाईनमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे वाचन करत असताना तुम्हाला हे एक हिंदू धर्मावर केलेली टीका आहे बाबासाहेब आंबेडकर द्वेषपूर्ण बोलत आहेत किंवा ते जाणीवपूर्वक टीका करत आहेत अशा पद्धतीने आपल्याला ते समजून घ्यायचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे काही समाजशास्त्रज्ञावरती इतर सामाजिक सुधारकावरती ज्या काही टीका आलेल्या आहेत त्या टीका देखील आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्या आहेत की ते त्याच्यावरती का टीका करत आहेत त्याच्या पाठीमागं काही कारणं आहेत का आणि ती कारणं कोणती आहेत हे देखील तुम्हाला शोधून काढायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय विरुद्ध सामाजिक सुधारणा ज्या काही आहेत किंवा राजकीय सुधारणांच्या अगोदर सामाजिक सुधारणा बाबासाहेब आंबेडकरांना का अपेक्षित होत्या हे देखील तुम्हाला नोट्सच्या माध्यमातून काढायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही याचा अभ्यास निश्चितच करा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही हा सिद्धांत मांडलेला आहे हा सिद्धांत अशा पद्धतीनं समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितच मला विचारा. हा व्हिडिओ इतर मुलांपर्यंत देखील शेअर करायला निश्चित